मोदी आणि माझे चांगले संबंध, पण शरद पवार पंतप्रधान मोदींबद्दल नेमकं काय म्हणाले? पंतप्रधान मोदी आणि माझे संबंध चांगले आहेत, पण त्यांची धोरणं मला पटत नाहीत. मोदी बारामतीत आले आणि म्हणाले की माझं बोट धरून राजकारणामध्ये आले, असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. बारामतीत मेळाव्याला संबोधित करताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं. शरद पवार यावेळी म्हणाले की काम करीत असताना कधी मी पक्षाचा विचार केला नाही. विचारांशी पक्की राहण्याची भूमिका बारामतीच्या लोकांची आहे, त्यामुळे मी 50 वर्ष निवडून येतोय. मतदान विचाराने करा, सत्ता आणि संपत्ती यावर निवडणूक होऊ लागली आहे ती आपल्या हिताची नाही. मोदी आणि माझे चांगले संबंध आहेत, पण त्यांची धोरणं मला पटत नाहीत. मोदी बारामतीत आले आणि म्हणाले की माझं बोट धरून राजकारणामध्ये आले, असं म्हणत पवारांनी मोदींवर निशाणा साधला. पुढे ते म्हणाले, मर्यादा आणण्यासाठी अनेक प्रकारच्या मर्यादा घालण्यात येत आहेत. आम्ही सांगेल तशी व्यक्ती नेमली तर हवा तसा निकाल येईल, म्हणून निवडणूक आयुक्त नेमण्याच्या पद्धतीत मोदींनी बदल केला. राष्ट्रवादीची स्थापना मी केली, निवडणूक आयोगानं निकाल दिला की खरी राष्ट्रवादी शरद पवारांची नाही. ज्यांच्या हातात पक्ष दिला त्यांना विधिमंडळात मी आणलं होतं. काही गोष्टी त्यांच्या वैयक्तिक आहेत, ते वेळ देतात, कष्ट करतात, तेव्हा निवडणुकीला खर्च येत नसे. लोकांची बांधिलकी लोक बघायचे. आजच्या आणि त्या काळच्या निवडणुकीत जमीन आसमानाचा फरक होता. पैशाचा, सत्तेचा, यंत्रणेचा वापर होत नव्हता. लोक वाटेल त्याला निवडून द्यायचे, असंही त्यांनी म्हटलंय. संसद संस्था ही जतन केली पाहिजे. मागे अधिवेशन झालं, त्या अधिवेशनात 24 मिनिटं आले. संसदेत बोलण्याची गरज प्रधानमंत्र्यांना वाटत नाही, असं असेल तर लोकशाही धोक्यात येईल. अटलबिहारी वाजपेयी यांचं योगदान संसदेत आहे, त्यांनी कधी असा विचार केला नाही. यातून असं दिसतं की या संस्थांबद्दल त्यांना आस्था वाटत नाही. डॉक्टरांचा आणि माझा फार संपर्क आलाय, त्यांना म्हणालो माझं काम चालू द्या, बाकी काय करायचं आहे ते करा. वकील आणि वैद्यकीय क्षेत्रात बदल करण्याची गरज आहे, असंही पवारांनी म्हटलंय.